दिल्ली हिंसाचाराला आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं कपिल मिश्रा यांना जबाबदार धरले, त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. सध्या चर्चेत असलेले कपिल मिश्रा हे कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे, पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. सध्या कपिल मिश्रा हे नाव चांगलंच चर्चेत आलंय. ईशान्य दिल्ली भागातील हिंसाचाराला कारणीभूत ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. एखाद्या वादग्रस्त प्रकरणात त्यांचं नाव येणं ही काही पहिलीच गोष्ट नाहीये. यापूर्वीही अनेकदा त्यांनी वाद ओढवून घेतलाय, किंबहुना असं म्हणावं लागेल की त्यांनीच वाद निर्माण केलाय. एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची राजकारणात ओळख आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेऊयात. कपिल मिश्रा हे भाजपचे दिल्लीतील नेते आहेत. ते आपचे माजी आमदार आहेत. 2015 दिल्लीच्या करावल नगरमधून 44,000 मतांनी ते निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या 4 आमदार राहिलेल्या मोहनसिंह बिश्त यांचा पराभव केला होता. कपिल मिश्रा हे 2015 ते 2017 या कालावधीत कॅबिनेट मंत्री होते. तेव्हा त्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. आपचे आमदार असूनही ते अनेकदा भाजपच्या व्यासपीठावर पाहायला मिळाले. 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी आप विरुद्ध प्रचार केला होता. कपिल मिश्रा हे त्यांच्या आमदारकीच्या शेवटच्या काळात भाजप नेत्यांबरोबर दिसले होते, परंतु त्यांचं आणि भाजपचं पटत होतं असं काही नव्हतं. त्यांनी 2016 पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती, त्यावरून मोठा वाद झाला होता. तसंच आपचे आमदार असूनही कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून 2 कोटी रुपये घेताना पाहिल्याचं मिश्रा यांनी म्हटलं होतं. पाणी टँकर घोटाळ्यात केजरीवाल सामील असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावरून त्यावेळी केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेण्यात येऊ लागल्या. तसंच शीला दीक्षित सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीसाठी केजरीवाल जाणीवपूर्वक चालढकल करतायत असाही आरोप मिश्रा यांनी केला होता. पण त्यांनी केलेले आरोप सिद्ध होऊ शकले नव्हते. कालांतरानं त्यांच्याकडील खात्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमुळं केजरीवाल यांनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. तर पक्षाविरोधात कारवाया केल्यामुळं 2 ऑगस्ट 2019 रोजी मिश्रा यांची आपमधून हकालपट्टी करण्यात आली. आपमधून बाहेर पडल्यानंतर 17 ऑगस्ट 2019 रोजी दिल्ली भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मिश्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ते मॉडेल टाऊन मतदारसंघाचे उमेदवार होते, पण आपचे अखिलेशपती त्रिपाठी यांनी त्यांचा पराभव केला. या निवडणुकीतही त्यांनी आपला वादग्रस्त मुद्द्याचा अजेंडा राबवल्याचं दिसून आलं. 8 फेब्रुवारीला म्हणजे निकालाच्या दिवशी दिल्लीच्या रस्त्यांवर भारत पाकिस्तान मुकाबला होईल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरून निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस बजावली होती. हे सर्व प्रकरण शांत झालं असताना ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. आपमध्ये असताना त्यांनी पक्षश्रेष्ठींसोबत पंगा घेतला होता. आता भाजप नेते त्यांच्यावर नाराज आहेत. जिसने भी चाहे वो किसी भी पार्टी का हो, चाहे वो कपिल मिश्रा हो, चाहे वो कोई भी हो, जिन्होंने भी प्रोवोक करने वाली स्पीचेस दी हैं वो बिल्कुल एक्सेप्टेबल नहीं है. उनके अगेंस्ट भी एक्शन होना चाहिए, उनके अगेंस्ट भी स्ट्रिक्ट एक्शन होना चाहिए. अल्टीमेटली यहाँ पर ये जो है अब ये पार्टी का मुद्दा नहीं रहेगा, ये सारे दिल्लीवासियों का मुद्दा रहेगा. सारे दिल्लीवासी खुश तरीके से शांति के तरीके से रहना चाहते हैं. एक बहुत सुंदर दिल्ली है, हर तरीके से हम एक बेहतर दिल्ली बनाना चाहते हैं. लेकिन चाहे वो कपिल मिश्रा हो, चाहे वो कोई भी व्यक्ति हो, अगर वो ऐसी स्पीचेस देंगे उनके अगेंस्ट स्ट्रिक्ट एक्शन हो और जिस तरीके का एक्शन होगा मैं उसके साथ हूं. कपिल मिश्रा आणि वाद यांच्यात पहिल्यापासून एक समीकरण पाहायला मिळतंय, त्यामुळे त्यांनी सीएए आंदोलनाच्या मुद्द्यावर विधान करणं हे काही नवीन नाहीये. भाजपमध्ये अनेक वाचाळवीर नेते आहेत, त्यांच्यामध्येच कपिल मिश्रा यांची गणना होईल हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.